नमस्कार, आपण पाहता SBN मराठी आणि मी जयश्री शेलार. दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. ॲट्रॉसिटी कायद्याच्या बंदविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण. 5 मृत्यूमुखी. नागपूर नंदुरबारमध्ये जाळप तर हिंसाचाराला सुप्रीम कोर्ट जबाबदार. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ताटकळत ठेवतात. आत्ताची शिवसेना ही पूर्वीची शिवसेना राहिली नाही. अजित पवारांची टीका. कोल्हापुरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखेरच्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला सुरुवात. ज्येष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचं वयाच्या 88व्या वर्षी पुण्यात निधन. मिरजेत ATM दरोड्याचं सत्र सुरूच. पूर्वीचा ATM दरोडा व सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा उलगडा अद्यापही लागला नसताना पुन्हा चोरट्यांनी ATM वर मारला डल्ला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वादग्रस्त ठरलेल्या डाळिंब लिलाव गृहाच्या फेरनिविदीला स्थगिती. पणन संचालकाचे आदेश. ठेकेदारांच्या याचिकेवर सुनावणी. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली.